श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात काही ना काही सण उत्सव व्रत असतो, त्यामुळे प्रत्येक महिना महत्त्वाचाच आहे. त्यात श्रावण महिना विशेष. श्रावण महिन्यात देवांचे देव महादेवासह देवी पार्वतीची पूजा केली जाते. मान्यतानुसार असे केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होतं. हा संपूर्ण महिना महादेवांना समर्पित आहे. पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावण मासारंभ होतो. यंदा श्रावणाची सुरुवात कधीपासून होणार आहे? त्याचबरोबर श्रावणात सोमवार 4 की 5, कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हावी, तसेच शिवामूठ वाहताना आपल्याला ह्या एका मंत्राचा आवर्जून जप हा करायचा आहे. हा जप केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा श्रावण मास ऑगस्ट महिन्यात सुरू होत आहे. पंचांगानुसार श्रावण मास 5 ऑगस्ट 2024 रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे, तर 3 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजेच श्रावण अमावास्या तिथीने श्रावण मास समाप्त होत आहे. यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी 5 सोमवार मिळणार आहेत. यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे. सोमवार हा देवांचे देव महादेवांना समर्पित आहे. त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनिप्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत. या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. पौराणिक मान्यतानुसार देवशयनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते. श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात. यासह ते विश्वाचा संवादाची लगाम भोलेनाथाकडे सोपवतात. अशा स्थितीत महादेव प्रत्येक भक्ताचे रडगाणे ऐकतात. या महिन्यात महादेवाला भक्तिभावाने केवळ 1 लोटा जल जरी आपण अर्पण केले तरी ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करतात. या काळात शंकराची पूजा विशेष फल देणारी असते. या काळात शिव शंकर आणि माता पार्वतीचे व्रत केल्यास तात्काळ फळ मिळते, कारण या महिन्यात माता पार्वतीने भगवान शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी कठोर उपासना केली होती. यासाठीच महिला आणि कुमारिका श्रावणात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चना करतात, ज्यामुळे कुमारिकांना चांगला पती मिळतो आणि विवाहित महिलेंच्या आयुष्यात सौख्य नांदते असे म्हटले जाते. या व्रताचा एक भाग म्हणून दर सोमवारी निरनिराळ्या धान्याची शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे. यंदा आपल्याला 5 श्रावणी सोमवार महादेवांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होणार आहे. यामध्ये श्रावण महिन्याची सुरुवातच श्रावणातल्या पहिल्या सोमवारापासून सुरू होते आहे. म्हणजे 5 तारखेला आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि शिवामूठ आहे तांदूळ. दुसरा श्रावणी सोमवार आहे 12 ऑगस्टला आणि शिवामूठ आहे तीळ. तिसरा श्रावणी सोमवार आहे 19 ऑगस्टला आणि या दिवशी आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि या दिवशी शिवामूठ आहे मोग. चौथा श्रावणी सोमवार आहे 26 ऑगस्टला आणि या दिवशी शिवामूठ आहे जव. पाचवा आणि शेवटचा जो श्रावणी सोमवार आहे तो आलेला आहे श्रावण अमावास्येच्या दिवशी. याला पिठोरी अमावास्यासुद्धा असं म्हटलं जातं. त्या दिवशी पोळासुद्धा आहे आणि या दिवशी शिवामूठ आहे 7. तर अशा रीतीने आपल्या 5 श्रावणी सोमवार महादेवांची पूजा, सेवा, अर्चना करण्याची आणि आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करून घेण्याची संधीही प्राप्त होणार आहे. तर आता पूजा पद्धती जाणून घेऊया. श्रावणी सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करून घ्यायची आहे. एक थाळीत शंकराची पिंड ठेवून
त्यानंतर शिवलिंगावर जल आणि गायीचं दूधाने अभिषेक करायचा. त्यानंतर महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं, अक्षदा, कुंकू, बेलाची पानं, धतुरा अर्पण करावा. तसेच आपल्याला दिवाहा लावून घ्यायचा आहे. आता ही पूजा पद्धती जी मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला घरच्या घरी कशी करता येईल ते सांगितले. ह्याच रीतीने तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जाऊन करता येईल. पूजा करताना आपल्याला निरंतर ओम महाशिवाय सोमाय नमः किंवा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर त्या दिवसाची जी मूठ असेल, जी शिवामूठ असेल, ती आपल्याला अर्पण करायचं आहे. धान्य मूठ शिवलिंगावर उभी धरून वाहावी. ही शिवामूठ वाहताना आपल्याला एका मंत्राचा जप हा करायचा आहे. मंत्र थोडा कठीण आहे, जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर तुम्हाला मी दुसरासुद्धा एक मंत्र सांगणार आहे, तो मंत्राचा जप केला तरीही चालणार आहे. नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने शृंगी भृंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे या मंत्राचा आपल्याला जप करायचा. आता तुम्हाला हा मंत्र बोलणं कठीण जात असेल तर तुम्हाला एक सोप्पा मंत्र सांगते. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझ्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे बोलायचं आहे आणि आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे. पुन्हा आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा माझ्या इच्छा पूर्ण कर रे देवा असं म्हणायचं आहे. पुन्हा आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे. अशा रीतीने आपल्याला 3 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे आणि 3 वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची आहे. प्रत्येक वेळा आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करणार आहे तेव्हा आपल्याला आपल्या मनातली इच्छासुद्धा बोलायची आहे. 3 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही महादेवांना बोलायची. असं केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना महादेव पूर्ण करतात. त्यानंतर आपल्याला महादेवांची आरती म्हणायची आणि महादेवांकडे सुख समृद्धीची प्रार्थना करायची. दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी देवाला बेलपत्र वाहून उपवास सोडावा. अशा रीतीने आपल्याला मनोभावे महादेवांची पूजा सेवा आराधनाही करायची आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि आपल्याला सौभाग्याची प्राप्तीही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.